प्रतिक्रिया महेंद्र भावसार यांनी दिली आहे. हे दृश्य आपण पाहतोय, माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. माओवादी चळवळीचा गेल्या 4 वर्षांपासूनचा हा सूत्रधार आत्मसमर्पण करतोय. जहाल माओवादी गिरधर आणि ललिता यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान जहाल माओवादी नेता गिरधर यांना आत्मसमर्पण केलेलं आहे. 4 वर्षांपासून तो माओवादी चळवळीचा सूत्रधार होता. तसंच त्यासोबतच ललिता ही देखील माओवादी होती आणि तिने देखील आत्मसमर्पण केलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेश, या दोन माओवाद्यांनी गृहमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलंय, काय अपडेट? नक्कीच खूप मोठी घडामोड आहे. गिरधर हा जहाल माओवादी आहे. गेली अनेक वर्ष तो माओवादी चळवळीत सक्रिय होता. वयाची 16 वर्ष असताना तो माओवादी संघटनेत दाखल होता. 170 गुन्हे गिरधरवर दाखल आहेत. एटापल्ली तालुक्यातला तो रहिवासी आहे आणि नर्मदक्काला जेव्हा अटक करण्यात आली त्याच्यानंतर गिरधरकडे गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी चळवळीसाठी सूत्रे आली होती. सध्या तो गडचिरोलीच्या माओवाद्यांच्या विभागीय समितीचा प्रमुख आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दंडकारण्यावरच्या माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा तो सदस्य आहे. एकूण माओवाद्यांच्या संघटनेमध्ये अनेक हिंसक घटना गडचिरोलीला त्या घडायच्या, त्याचा संपूर्ण सूत्रधार हा गिरधर आहे. त्याची पत्नी ही गडचिरोलीच्या माओवादी विभागीय समितीची सदस्य आहे, ललिता उर्फ संजिता. त्या दोघांनी आता आत्मसमर्पण केलेलं आहे माओवादी चळवळीसाठी. हा खूप मोठा धक्का मानला जात आहे आणि महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष या दोन जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. आता त्यांना आत्मसमर्पण योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा त्यांना दिल्या जाणार आहेत. गिरधरचा हा जो माओवादी चळवळीचा प्रवास आपण जर बघितलं, 86 गुन्हे त्याच्यावर एन्काउंटरचे दाखल आहेत. पोलिसांचे झालेले एन्काउंटर असतील, त्यासोबत जाळपोळीचे असतील आणि इतर महत्वाच्या घटना. हा गिरधर हा मोठ्या घटनांचं कट रचने असेल किंवा अँबुश असतील ह्या सगळ्यामध्ये एक्सपर्ट मानला जायचा, तरुण मानला जायचा आणि कुठेतरी माओवाद्यांच्या संदर्भात गडचिरोली पोलिसांनी जी आत्मसमर्पणाची धोरण तयार केलं होतं त्या धोरणानुसार गिरधरनं बंदुकीची ही वाट सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला असं बोललं जात आहे. आणि त्यातूनच त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आता आत्मसमर्पण केलेलं आहे. एकूणच माओवाद्यांची जी लीडरशिप आहे त्या लीडरशिपमध्ये गिरधरचं आत्मसमर्पण हे खूप मोठं हादरा देणारी घडामोड आहे आपण म्हणू शकतो. बर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.